आपण एक गोष्ट लक्षात घ्या, आता हे तिघ एकत्रित येतोय म्हणतात, आता त्यांच्या एकत्रितपणाचा काय विषय तो तर मी नंतर आपल्याला सांगेनच, पण आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची जी युती आहे ही अतिशय भक्कम आहे. ज्या शिवसेनेने विचारा करता सरकार सोडलं, कारण एकनाथ शिंदे तर सरकारमध्ये होते, विचारांकरता सरकार सोडलं ते आपल्या सोबत आहे, आणि ज्यांनी सरकार करता विचार सोडला, ज्यांनी खुर्ची करता विचार सोडला, ती शिल्लक सेना आता फक्त या ठिकाणी महाविकास आघाडीकडे आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की येत्या निवडणुकीत शिवसेना भारतीय जनता पार्टी कुठल्याही परिस्थितीमध्ये ती महानगरपालिका असो, ती जिल्हा परिषद असो, किंवा त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेमध्ये आपण निवडून येऊ. आणि आपला निवडून येण्याचा फॉर्म्युला काय आहे? आपला निवडून येण्याचा फॉर्म्युला आहे मोदीजींची कार्यशैली. आणि आपला नरेटिव्ह काय आहे? सामान्याच्या विकासाचा आपला नरेटिव्ह आहे. हे रोज खोटा नरेटिव्ह पसरवतात, पण या खोट्या नरेटिव्हला बळी न पडता सामान्याच्या विकासाचा नरेटिव्ह घेऊन ज्यावेळी आपण मैदानामध्ये उतरू, त्यावेळी जनसामान्यांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळणारच आहे. आणि म्हणून मी त्यांच्याबद्दल एवढंच म्हणे, फिर चीखते फिर रहे बदहवास चेहरे, फिर चीखते फिर रहे बदहवास चेहरे, फिर रचे जाने लगे है षडयंत्र गहरे. पण या सगळ्या गहऱ्या षडयंत्राला आपलं उत्तर काय आहे? न उनकी रस्म नाही है, न अपनी रीत नाही. न उनकी रस्म नाही है, न अपनी रीत नाही. यू ही हमेशा खिलाए है हमने आग में फूल, न उनकी हार नाही है, न अपनी जीत नाही. त्यामुळे आपण जिंकणार याबद्दल कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही आहे.